आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाच्या कुरकुरीत अशी एकदम छान अगदी क्रिस्पी अशी पापडी बनवणार आहे. खूप छान आणि टेस्टी लागते ही पापडी. तुम्ही चहाबरोबर कॉफीबरोबर सुद्धा खाऊ शकता. झटपट होणारी अशी रेसिपी आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पाहा. चला तर मग आपण तांदळाच्या पिठाची पापडी करायची तयारी करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. मी चाळणीने चाळून व्यवस्थित घेतलं आहे आणि अर्धा कप आपल्याला याच्यामध्ये बेसन ॲड करायचं आहे. तुम्हाला बेसन ॲड करायचं असेल नसेल तर तुम्ही डाळ येते दालिया म्हणतात ना ती पण मिक्सरमध्ये ग्राइंड करून टाकू शकता. दोन मोठे चमचे मी तीळ टाकलेत. पाव चमचा आपण हिंग टाकणार आहे. आपण मसाले ॲड करूया. एक चमचा मी लाल तिखट घेतले. अर्धा चमचा धणे पुडे, अर्धा चमचा जिरे पुडे, पाव चमचा हळद आहे, पाव चमचा मी काळी मिरी पूड घेतली कुटून घेतली आणि चवीनुसार मीठ हे सर्व मसाले आपण ह्या पिठामध्ये टाकून घेऊया आणि हे आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचे. मी चमच्याने पूर्ण हे मसाले हे पिठामध्ये एक जीव करून घेणार आहे. पूर्ण पिठाला हे मसाले लागले पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून आपण घेऊया आणि आपण आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे ह्याच्यामध्ये तेल ॲड करणार आहे. तेल छान मी कडकडीत असं तापवून घेतले. तुम्हाला तेलाऐवजी बटर टाकायचं असेल तर तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता. तेल असं छान कडकडीत तापून टाकल्याने याच्याने खूप छान अशी क्रिस्पी ही पापडी बनून तयार होते. आता हे सर्व मिक्स करून घेतले. आता आपण हाताने हे जे तेलाचं मोयन होतं हे पिठामध्ये छान असं चोळून घ्यायचं. जसं मी तुम्हाला दाखवते ह्याप्रमाणे असं पण असं व्यवस्थित चोळून घ्यायचे आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे घट्टसर असा पीठ मळून घ्यायचे. जे आपण चकलीचं पीठ कसं तयार करतो त्याप्रमाणे हे आपण पीठ तयार करायचे. पाणी एकदम ओतायचं नाही तर पातळ होणार ही पापडी आपल्याला साच्यामध्ये व्यवस्थित बसणार नाही आणि पापडी तयार होणार नाही. म्हणून थोडं थोडं मी पाणी टाकून एक घट्ट असा गोळा मी तयार करून घेतला. तुम्ही बघू शकता किती मऊ असा हा बनून घ्यायचं ह्याप्रमाणे झालं पाहिजे. एक अर्धा कप पाण्याचा वापर मी ह्याच्यामध्ये केला आहे. आता आपण पुढे पापडी बनवण्याची तयारी करूया. मी चकलीचं साचा घेतलं आहे. ह्याच्यात आतून आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आपल्याला आणि एक मी पिठाचा असा गोळा बनवून घेणार आहे आणि हा साचा आपण हातमध्ये लावून घेऊया आणि हा हे पिठाचा गोळा असा आतमध्ये ठेवून थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे की आतमध्ये हवा राहिली नाही पाहिजे की व्यवस्थित घट्ट असं पीठ बनून तयार झालेलं आहे आतमध्ये. आणि तुम्हाला थोडं जास्त टाकायचं आहे तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता. आपण साचा आता बंद करून घेऊया. एक साईडला मी तेल तापत ठेवले. थोडा एक गोळा टाकून बघूया तेल व्यवस्थित तापलं आहे की असे बुडबुडे आले की समजायचं की तेल छान असं कडकडीत तापलं आहे. हे आपण काढून घेऊया. आता आपण हे काढून घेऊया आणि आपण साच्याने हळूच ही पापडी या तेलात सोडायची आहे. तेल गरम असल्यामुळे आपण थोडं सावकाशी काम करायचं आहे. असंच मी सोडत जाणार आहे. असं गोल करून असं सोडत जायचं आपल्याला ही पापडी आणि छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. सारखं आपल्याला पलटी करायचं नाही आहे. एक साईडने झालं की नंतरच आपण पलटी करून घेऊया. व्यवस्थित असं आपण गोल्डन ब्राऊन रंग आल्यापर्यंत थोडी वाट पाहूया. आता आपण दुसऱ्या साईडनी पण पलटी करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. एक साईडनी पण आपण हे व्यवस्थित असं तळून घेऊया. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. हे सर्व मी काढून घेते एका प्लेटमध्ये. क्रिस्पी अशी ही पापडी बनवून तयार झालेली आहे. आता मी आणखीन पापडी बनवून तयार करून घेते. आता ही पण पापडी बनवून तयार झाली आपली. मी सर्व पापडी आता बनवून तयार करून घेते. सर्व पापडी बनवून तयार झाली आपली आणि खूप छान असा एकसारखा रंग आला आहे. तुम्ही बघू शकता ही पापडी तुम्ही चहाबरोबर कॉफीबरोबर सुद्धा घेऊ शकता. लहान मुलांना पण खूप आवडणारी अशी ही क्रिस्पी पापडी बनवून तयार झाली. मी तुम्हाला एक पापडी तोडून दाखवते किती कुरकुरीत अशी पापडी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा. तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर. तोवर मस्त राहा.